आहे पूजा पाटील. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये इझीफॉर्म ॲपमध्ये रेशन दुकानदाराने EPL धारकांना अन्नधान्य दिलेल्याची नोंद करण्याबाबत मी इझीफॉर्म ॲपमध्ये एक्सप्लेन करत आहे. तर इथे तुम्हाला फर्स्ट प्लेस्टोरवरती जाऊन इझीफॉर्म हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तर ते वरती टाईप करा इझीफॉर्म आणि सर्च करा. तर इथे तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे माझा ॲप ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला इथेही इन्स्टॉलचा ऑप्शन आला नाही आहे, तर मी इथे डायरेक्ट ओपन केला आहे. तर तुम्ही फर्स्ट इन्स्टॉल करून घ्या ते ॲप. तुमचा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे काही फंक्शनॅलिटीज ना अलो या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही डिनाय केला तर तुमचा ॲप व्यवस्थित चालणार नाही. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला इथे अलो करायचं आहे. त्यानंतर मेन पेजवरती क्लिक करा. तर इथे तुम्हाला एक मेसेज रिप्लाय झालेला आहे, युअर GPS सीम्स टू बी डिसेबल, डू यू वॉन्ट टू एनेबल इट. तर इथे यस करायचं आहे आणि म्हणजेच तुमचं लोकेशन इथे ऑन करायचं. तर माझा इथे ऑन आहे, तर तुमचं ऑन नसेल तर ऑन करा. त्यानंतर बॅक, इथे तुम्हाला फर्स्ट रजिस्ट्रेशन करायचं आहे. मोबाईल नंबर, त्यानंतर तिथं आपल्याला फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर लास्ट नेम, ईमेल ID, स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका. त्यानंतर रिफ्रेश बटनावरती क्लिक करून इथे रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं ॲप रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलला OTP येईल. तर तो OTP टाकून तुम्ही व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथं माझा ॲप ऑलरेडी व्हेरीफाय असल्यामुळे मला तो ऑप्शन आला नाही आहे. व्हेरीफाय OTP झाल्यानंतर तुम्हाला जॉईंट ग्रुपचा पेज होईल. तर तुम्ही बॅक गेला तर परत आपण मेनू या बटनावरती क्लिक करून इथे जॉईंट ग्रुप करू शकतो. तर इथे ग्रुप कोड आहे कलेक्टर बीड आणि VIVINFO क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला रेफरन्स नंबर टाकायचा. रेफरन्स म्हणजे नंबर म्हणजेच की तुमच्या नायक तहसीलदारांचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर इथे मी हा फॉर्म याच नंबर अंडर असल्यामुळे तर मी हा फॉर्म डायरेक्ट ॲक्टिव करू शकते. तर कलेक्टर बीडवरती जर क्लिक केला तर तुम्हाला इथे एक मेसेज डिस्प्ले होईल, तुम्हाला हा फॉर्म ॲक्टिव करायचा आहे का. तर यस करायचं. त्यानंतर इथे काही फील्ड्सला डाउनलोड करून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक फील्डचं तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यानंतर बॅक, तर ते तुम्हाला आता तो फॉर्म भरायचा आहे. ABL केसरीचे दहा वाटप, तर हा फॉर्म भरायचा आहे. याच्यावरती क्लिक करा आणि गो टू रिपोर्ट. तर ते फर्स्ट आपण फॉर्म भरण्या अगोदर पिक रिपोर्ट डेट म्हणजेच की ज्या दिवशी आपण तो फॉर्म भरताय ती डेट सिलेक्ट करायची आहे. स्टेट सिलेक्ट करा, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि विलेज. आता स्वस्त धान्य दुकान क्रमांक आपण इथे टाकायचा आहे 1, आणि इथे आपल्या शिधापत्रिकेचा क्रमांक टाकायचा आहे. इथे कुटुंब प्रमुखांचे नाव टाका. त्यानंतर ग्राहकांचा मोबाईल नंबर, जे ग्राहक आहेत त्यांचा मोबाईल नंबर आता इथे आपल्याला टाकायचा आहे. पात्र सदस्यांची संख्या, सीधा घेण्यास आलेल्यांचं नाव आणि कुटुंब प्रमुखासोबतचे नाते म्हणजेच की कुटुंबचे प्रमुख आहे त्यांच्यासोबत तुमचं काय नातं आहे. त्यानंतर इथे गहू प्रति किलो, तांदूळ प्रति किलो, गहू प्रति व्यक्ती, तांदूळ प्रति व्यक्ती. तर इथे मटेरियल दिलं फुल की पार्शियल. तर इथं फुल केला तर इथे आपण इव्हॅल्युएटवरती क्लिक केला तर तुम्हाला त्यावरचे गहू आणि तांदूळचे कॅल्क्युलेशन करून तुम्हाला इथे भेटेल. त्यानंतर सीधा घेण्यास आलेल्यांचा फोटो म्हणजे की सीधा घेताना जो फोटो काढलेला आहे तो आपल्याला इथे अपलोड करायचा. त्याच्यावरती क्लिक करून आपण कॅमेरावरती क्लिक केला तर फोटो क्लिक करून अपलोड करायचा आहे. त्यानंतर रेशन कार्डचा फोटोसुद्धा आता आपल्या
ना अपलोड करायचा आहे। त्यानंतर एकूण स्वीकारलेले पैसे, जितके पैसे स्वीकारले ते इव्हॅल्युएट केले की आपल्याला इथे येतात। दुकानदाराकडून प्राप्त पावतीचा फोटो किंवा रेशन कार्डवर केलेल्या नोंदणीचा फोटोसुद्धा आता इथे आपल्याला अपलोड करायचा आहे। त्यानंतर